आणि यानंतर बघत एक जरा वेगळी बातमी. आपला देश कोरोनामुक्त झाला हे ऐकल्यानंतर प्रत्येक देशाच्या पंतप्रधान भेटल्यावर एक फरक आपल्यामध्ये आहे, तो म्हणजे आपल्या सगळ्यांच्या तोंडावरती मास्क आहे. गेले 2-1 महिने साधारणतः आपण ही कोरोना विरुद्धची लढाई लढतो आहोत. आपण सर्वजण सोबत आहात. ज्या ज्या सूचना सरकार म्हणून नागरिकांना देण्याची आवश्यकता आहे त्या देत असताना तुम्ही फार महत्वाची भूमिका पार पाडता आहात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला पहिल्यांदा सर्वांना धन्यवाद देतो. अजूनही हा लढा संपलेला नाही. आपण 1-2 दिवसापासून पुनश्च हरिओम म्हणजेच पुन्हा एकदा हळूहळू सुरुवात केलेली आहे. आणि सुरुवात करत असतानाच नेमकं चक्रीवादळ आलं. चक्रीवादळाबद्दल तर पुढे बोलणारच आहे, पण आज पहिल्या प्रथम येत्या 22 तारखेपासून आपल्या विधिमंडळाचं जे अधिवेशन घेण्याचं योजलेलं होतं त्या अधिवेशनाबद्दल कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर 22 तारखेला हे अधिवेशन घेता येणं थोडं कठीण आहे आणि 22 तारखेला कठीण असल्यामुळे हे पुढे किती ढकलायचं तर त्या सगळ्याचा आढावा घेऊन 22 जूनपासून सुरू होणारं अधिवेशन आता 3 ऑगस्टला घेण्याचं ठरलेलं आहे. तत्पूर्वी दादा बाकी तुम्ही डिटेलमध्ये ते सांगत, जर आवश्यकता असली तर 1 दिवसाचं वगैरे घ्यायचं ते तुम्ही ते सांगा नीट. म्हणजे तत्पूर्वी जर काही 1 दिवसाचं घेण्याची आवश्यकता असेल तर त्याही बाबतीत माननीय उपमुख्यमंत्री आपल्याला सांगतीलच. त्यातूनही काय राहिलं तर बाळासाहेब थोरात आहेतच. पण हे अधिवेशनाच्या बद्दल झाल्यानंतर चक्रीवादळाबद्दल साधारणतः आम्ही सगळेजण तिकडे जाऊन आलेलो आहोत. परिस्थिती त्याचा अंदाज हे तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष तिथे वादळ घडतं असताना जागेवरती उभे राहून संपूर्ण जगाला दाखवलेलं आहे. नुकसान खूप झालेलं आहे, विशेषतः रायगड जिल्हा, त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये दापोली मंडणगड आणि तो जो काय साधारणतः किनारपट्टा आहे त्याच्यावरती कुठे त्याची भीषणता अधिक होती, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची होती, काही ठिकाणी थोडी हलकी आहे. नुसतं तेवढाच भाग नाही तर त्याच्यानंतर जे वादळ पुढे सरकलं आपल्या भूभागावरती आलं तिथे सुद्धा त्यांनी त्याच्या तीव्रतेप्रमाणे नुकसान केलेलं आहे. आणि ही नुकसान भरपाई ज्यावेळेला आम्ही आढावा घेतला, पंचनामे तर सुरू आहेत, पंचनामे झाल्यानंतर अधिक व्यवस्थित माहिती आणि सगळं नुकसान किती झालंय तो अंदाज घेऊन ते संपूर्ण त्याची भरपाई होईलच. पण एक गोष्ट लक्षात आली की जे काही निकष ठरवले होते ते निकष आत्ताच्या काळात चालणारे नाही आहेत, ते निकष बदलण्याची आवश्यकता आहे हेही सर्वांच्या लक्षात आलं आणि तशा सूचना आम्ही दिल्या. त्याच्याप्रमाणे निकष बदलण्यात आलेले आहेत. बदललेल्या निकषाप्रमाणे आता आपण तिकडे किती मदत करणार आहोत, किती घोषित केलेली आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा तर आपल्याला सांगतीलच. त्याही पलीकडे असं कोणी समजू नये, कारण मी स्वतः जेव्हा गेलो तेव्हा रायगड जिल्ह्याला तत्काळ 100 कोटीची मदत, नंतर मग रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला 75 आणि 25 कोटीची मदत तत्काळ. म्हणजे मला विचारण्यात आलं होतं की पॅकेज काय, पॅकेज काय, तर पॅकेज हा शब्द चुकीचा आहे. जे जे करणं आवश्यक आहे ते करण्यात येईल. कोणालाही आम्ही उघडं पडू देणार नाही. ज्यांचं जे जे नुकसान झालेलं आहे त्या सर्वांच्या मागे महाविकास आघाडीचं सरकार हे खंबीरपणाने त्यांना साथ देईल एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि बाकीच्या अधिक डिटेल्ससाठी माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण जरा विस्ताराने सांगा.